नमस्कार, संचित टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। संचित टीव्हीच्या माध्यमातून आपण शेतीविषयक बातम्या आणि पशु बाजार अपडेट जाणून घेत असतो। तर यासाठी आज आपण आलेलो आहोत जत येथे श्री यल्लम्मा देवीच्या यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या भव्य खिलार बाजारात। पश्चिम महाराष्ट्रात जत जिल्हा सांगली येथील हा बाजार खिलार बैलांसाठी फार प्रसिद्ध आहे। जत तालुक्यात जातिवंत खिलार, कोसा खिलार, काजळी खिलार, गाजरी खिलार, धनगरी खिलार आणि मैसुरी खिलार यासारखी गायी व बैल मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे जतच्या बाजारात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातून पशुपालक, शेतकरी, व्यापारी, बैलगाडा प्रेमी, शर्यत प्रेमी मोठ्या प्रमाणात खरेदी विक्रीसाठी येत असतात। म्हणूनच मंडळी जाणून घेऊयात या बाजारातील खिलार गाय व बैलांच्या किमती व गुणवत्ता काय आहे। जर त्या ठिकाणी आता आपल्याला कोसा खिलार जातीचा बैल पाहायला मिळतोय, बघूया त्याची किंमत काय आहे, याचे गुणधर्म काय आहे, त्याची वैशिष्ट्य काय आहेत, खास करून शेतकरी आलेले आहेत। दादा, आपलं गाव कुठलं, नाव काय? माझं नाव रावसाहेब अप्पासाहेब जगताप, मूळगाव आरळी हट्टी, पण मी राहतोय कोल्हापूरला। आणि साईड बिझनेस म्हणजे बिझनेस म्हणून असा कोण घेतलेला नाही, हा फक्त आवड आहे। वडिलांची प्रश्न आपला एक छंद आहे, छंद। किती वर्षाचे आपले खिलारचे दावण? खिलारचे दावण आजोबापासून ते आतापर्यंत आम्ही जोपासलेले आहे। असं कुठल्या जातीचा बैल आहे हा? खिलार प्युअर जात आहे, खिलार जातीचा। आता सध्या शेती कामासाठी जास्त सुप्त आहे का? बैलगाडीसाठी शेतीसाठी नाही वापरला, हा फक्त गाई रेत्यांसाठी म्हणजे पैदासाठी आम्ही उपयोग करतो। याच्या या जातीचं, या वळूचं वैशिष्ट्य काय सांगा? वैशिष्ट्य म्हणजे जातीला एक नंबर आहे, तोंड एक नंबर, जात कात पायात फाउंडेशन एक नंबर, म्हणजे एक नंबर आहे खिलार मध्ये, एक नंबर। एक नंबर दाताला वगैरे कसं आहे? दाताला आता आदत मध्येच आहे, अजून आता 17 महिन्याचा खोंड आहे। खोंड आहे, हा 17 महिन्याचा आहे, परंतु देखणा आहे, देखणा आहे, उंच आहे, हाईट फुल्ल मापाचा बैल आहे। बैल आहे, हो फुल्ल मापाचा बैल। काय सध्याला जर चांगली किंमत आली तर किती पर्यंत आपली देण्याची इच्छा आहे? मस्त, आता 9 लाखापर्यंत मागणी झाली आहे, पण अजून तर काही द्यायचं मनापासून काही इच्छा झालेली नाही आहे। तरी फक्त आता मी यात्रेत एक नाव वाजवण्यासाठी म्हणून याची थोडीशी चाल दाखवाल का सर्व शेतकरी? हो दाखवूया, दाखवूया 100%। तर शेतकरी बंधून आता हा जो बैल आहे हा पैदासाठी कोसा खिलार जातीचा बैल आहे, तर याची आपण चाल बघूया, जेणेकरून शेतीसाठी याची जी पैदास पुढे येणार ती शेतीसाठी अधिक उत्तम ठरणार की बैलगाडा शर्यतीसाठी, आता आपण करणार। अतिशय देखणा आणि उंच बैल खास पैदासीसाठी हा बैल त्यांनी तयार केलेला आहे, त्याची चाल आपण बघू शकता। सतरा महिन्याचा हा बैल आहे, देखणं रूप आपण या बैलाचं पाहू शकता। बैलाची चाल तर आता सगळ्यांनी बघितलेलीच आहेत, पण शेतकऱ्याला तर कमी जास्त करून कितीला देण्याची इच्छा आहे? किंमत तसं द्यायची अजून प्लॅनिंग केलेलं नाही आहे, पण तरी पण जरी चांगला जरी एक किंमत, म्हणजे चांगला किंमतीचा विषय नाही, पण चांगला सांभाळणारा जरी असा एक माणूस जरी मला भेटला तर ते देण्याचा विचार करू, पण असं शक्यतो नाही कोणाला बैल देता येणार। किंमत चांगली मोजण्यापेक्षा चांगला सांभाळणार, हा सांभाळणारा, चांगला सांभाळणारा माणूस देऊ शकतो। तुमचा मोबाईल नंबर सांगा? 98 50 24 70। आणि ही काजळी खिलार मध्ये येतोय, आणि याची वैशिष्ट्य म्हणजे जे डोळे काळे, जे शिंग काळे, ज्या नक्या काळ्या, जी तोंडाची साईज ही सगळी काळी अशी असते, त्याला म्हणून काजळी खिलार म्हणतात। आणि पूर्ण पांढरा आणि डोळे आणि शिंग ही सगळी काळे काळे असतात। बरं, शेतीसाठी जास्त याचा शेतीसाठी उपयोग होतो, पण गाईसाठी पण उपयोग होतो, पण आमच्या एरियात जरासा कमी चालतोय हा,
म्हणून आम्ही घेतला होता पण कमी चालतो आमच्या आमच्या साईड मध्ये. शर्यतीला कसं? शर्यतीला पण चांगला चालतो पण खिलार हा जास्त चालतो म्हणून याच्याकडे जराशी थोडी दुर्लक्ष गाडीवानचं दुर्लक्ष असत. गाडीवानचं दुर्लक्ष असत एवढंच. अच्छा, याला काय दुसरं कोडबेड काय? नाही नाही दुसरं काय नाही, दुसरं मस्त व्यवस्थित एकदम शांत स्वभावाचा बैल, एकदम लहान मुलं जरी हातधरले तरी आरामात हाताळू शकतात, एवढं रागीष्टपणा नाही काय नाही, एकदम शांत बैल एकदम त्याच्यामध्ये असतो. काय दाताला वगैरे कसं? हा दाताला आदत मध्येच आहे, अजून दात लावलेला नाहीये, अजून आदत मध्येच आहे. बरं, काय किंमत काय द्यायची? ही जी 1.25 लाख रुपये सांगते, त्या कमी जास्त आली तरी देऊ शकतो. देऊ शकतो शेतकरी जर आला तर देऊ शकतो. मोबाईल नंबर 98 90 24 70. थोडेसे चाल दाखवता इथं जागेवर कसं हालचाल काय? सत्यम काजळी किलार मधला हा किलार बैल आहे, तर बघूया त्याची चाल कशी आहे. पूर्ण शिंग काळे आहेत, पायाला नखे जे आहेत ते काळे आहेत आणि डोळ्याला पूर्णपणे काळी काजळे आहे. पूर्ण पांढरा बैल आहे, मात्र तोंडाला आपण बघू शकताय काळा अशा पद्धतीला आहे. काजळी किलार मधला हा बैल आहे. तिकडे जाऊ, तिकडे जाऊ. किल्लार वरचे म्हणजे आजोबापासून वडिलापासून आता आम्ही तीच जोपासतोय. पहिल्यापासून आहे किल्लार आमच्याकडे, कायम कायम म्हणजे कायम असतातच. आता आपल्याकडे जे किल्लार आहे त्यासाठी काय वेगळा खुराक किंवा आता तुम्ही नाही असं काय नाही, पण पेंड शेंगदाणा पेंड दूध व्यवसायाचा खान असतो आणि म्हणजे वैरण मधली म्हणजे एक वळली वैरण थोडी असते, थोडी वळली वैरण असते, असा मिक्स खाना असतो त्यांचा. शेवट काय शेतकरी आला तर किती सांगाल? शेवट जी एक 80-90 पर्यंत मागणी झाली तर द्यायची आहे. तर मंडळी, अशाच प्रकारच्या पशु बाजारातील अपडेट जाणून घेण्यासाठी संचित टीव्ही न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या मेंढ्यांचा बाजार, जर्सी गाई बाजार, म्हैस बाजार आणि खिलार बैल बाजारातील अपडेट जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील प्रसिद्ध पशु बाजारला भेटी देणार आहोत. त्यासाठी मंडळी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.